गणेशोत्सव एकोणीस सप्टेंबरला येत असून मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळातून लगभग सुरू झाली आहे मुरुड तालुक्यात गणेश मूर्तीकारांच्या साठ ते सत्तर चित्रशाळा आहेत तेथे माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वतः कुटुंबियांना सर्व कामे करावी लागतात चांगले कलाकार कामगार मिळणे दुरापास्त झाले आहेत या सर्व कारणांमुळे चित्रशाळेत शाडूच्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे या मूर्तींना तालुक्याच्या बाहेरील गावात शहरात मागणी जास्त आहे शाडू मातीमुळे पर्यावरणाचा धोका निर्माण होत नाही हे विशेष आहे यंदा वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ होणार आहे मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीच्या किमतीत अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ तसेच रंग आणि अन्य साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे कोकणातील भक्तगण मोठ्या उत्साहाने श्रीगणेशाचा उत्सव साजरा करतात तसेच लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावाकडे जातात त्यामुळे कोकणवासियांना त्याचे वेध लागले आहेत